गोंदिया जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आज होळीनिमित्त अनेक ठिकाणी होलिका दहन करण्यात येते. या दहनामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करण्यात येतो. लाकडांचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते. त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच या वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी अनेक नागरिक सरसावत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशीच एक होळी आमगाव शहरामध्ये तयार करण्यात आली आहे. आमगाव शहरामध्ये गांधी चौक येथे पर्यावरणपूरक अशी होळी तयार करण्यात आली असून या होळीमध्ये लाकडांचा वापर न करता पशुधनाच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गवऱ्यांचा वापर करण्यात आलाय. या होळीमध्ये 5,100 गवऱ्यांचा वापर करण्यात आला असून या होळीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश या निमित्ताने देण्यात आलाय. होळी यह त्योहार एक अलग नजर से लोगों के अंदर में देखी जाती है. जैसे दिवाली त्योहार को लोग खूब धूमधाम से मनाते हैं, वहीं होली पर्व को लोग एक विकृति इसे त्योहार के नज़र से देखते हैं. हम इसको होलिका माता की और कंडे की होलिका बनाकर लोगों में धर्म के प्रति जागरण करना चाहते हैं कि ये त्यौहार जो है ये विधि विधान से अगर किया जाए तो हिंदू धर्म का सबसे बड़ा त्यौहार होलिका है. और जंगल बचाओ पर्यावरण बचाओ इस उद्देश्य से पिछले वर्ष से गांधी चौक में शुद्ध गोबर की निर्मित कंडों के द्वारा गोबरी के द्वारा बनाई हुई होली जलाई जाती है. और इस बार भक्त प्रहलाद और होलिका माता को लेकर यह मूर्ति रखी गई है ताकि धर्म के प्रति लोगों में जागरूकता आए.